आईचं दूध हा प्रत्येक नवजात बालकाचा हक्क आहे, मात्र याच दुधा वाचून बालकांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही मोठं आहे. यावर उपाय म्हणून पुण्यामध्ये दुग्ध पेढी ही संकल्पना राबवली जाते. अर्थात याची उभारणी खर्चिक असल्यामुळे मिल्क बँकांचं प्रमाण नगण्य आहे. मात्र आता किमी या मिल्क पाश्चरायझरमुळे दूध जतन करून ठेवणं सोपं आणि स्वस्त झालंय. नवजात बालकांसाठी आपल्या आईचं दूध हा सर्वोत्तम आहार असतो, मात्र ज्या बालकांना आपल्या आईचं दूध मिळत नाही अशा बालकांसाठी मिल्क बँकेतलं दूध हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. मिल्क बँकांमध्ये पाश्चरायझर हे महत्वाची भूमिका पार पाडतात. आतापर्यंत हे पाश्चरायझर परदेशातून आयात केले जात होते, मात्र पुण्यातील श्रीयश इलेक्ट्रोमेडिकलच्या वतीने भारतीय बनावटीचा किमी नावाचा पोर्टेबल ह्युमल मिल्क पाश्चरायझर विकसित करण्यात आलाय. सध्या बाजारात परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या पाश्चरायझरची किंमत 50 लाख रुपये एवढी आहे. मात्र भारतात तयार केलेल्या या पाश्चरायझरची किंमत केवळ 8 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे छोटे दवाखाने, ग्रामीण भागातील सरकारी हॉस्पिटल्स इथेही या पाश्चरायझरच्या मदतीने मिल्क बँक उभारणं शक्य होईल. एक्झिस्टिंग पाश्चरायझर सगळे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्येच असतात, पण ही सुविधा जी आहे ती ग्रामीण आणि छोट्या रुग्णालयात मिळत नाही. तर आमची अशी इच्छा आहे की हे किमतीला पण कमी आहे, जागा पण कमी घेतो, त्याला बाकी काही कुठल्या गोष्टीची गरज पण लागत नाही. त्यामुळे सगळ्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये, सरकारी आणि ग्रामीण छोट्या छोट्या हॉस्पिटल जे काय, तिथं हे इक्विपमेंट फार म्हणजे फारच उपयोगाचं होईल. पुण्यातल्या काही रुग्णालयात किमीची चाचणी यशस्वी झाली आहे. या पाश्चरायझरमुळे एक पिशवी दूध जतन करण्यासाठीचा खर्च केवळ 6 रुपये इतका असणार आहे. एकावेळी 15 ते 300 मिलीलिटर दूध जतन केलं जाऊ शकतं. कमी खर्चिक असल्यामुळे हा क्रांतिकारी शोध आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.